आता कुलाबा फोर्ट बघून आलोय आम्ही, आणि चौलला जाताना आम्हाला रामेश्वर मंदिर लागलंय, तिथे आलोय. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. सो हा जो आहे मंदिराचा कुंडा आहे. आणि रामेश्वर मंदिर बघून आलोय. खूप सुंदर मंदिर होतं. आणि आता आम्ही पुढे शीतलादेवी मंदिर बघायला चाललोय. तिथून ते बघून झाल्यावरती मग आम्ही जे गेस्ट हाऊस आहे तिथे राहायला जाणार आहे. आणि उद्या सकाळी जंजिरा बघणार. सो बघू शीतलादेवी मंदिर. इथून आता आय थिंक सो रिक्षा आम्हाला करावी लागेल. सो 5 मिनिटाचा अंतर चालत गेल्यावर रिक्षा भेटेल. गेस्ट हाऊस आहे. सो आम्ही हा जो रूम आहे 2000 रुपयाला घेतला आहे. आणि आता आम्ही चाललो जेवायला खाली. हे ज्यांचं गेस्ट हाऊस आहे त्यांची नारळाची बाग आहे. आणि पुढे त्यांनी जेवणासाठी बसायची सोय केली आहे. Thank you.
बीचवर. सो हे आहे ते इकडे यांचं घर आहे, घराच्याच पाठीमागे 2 मिनिटाच्या अंतरावरती बीच आहे. सो बघू आता तिकडे जा. मागेच आहे बीच आणि अलिबागमध्ये आम्ही आज सकाळपासून फिरलो. म्हणजे सर्व बीचवरती जे वॉटर स्पोर्ट्स वगैरे परत खाण्याचे वगैरे कचरा आहे, बट हे बीच एवढं सुंदर आहे तुम्हाला मी दाखवतो. सो खूप सुंदर याने मेंटेन केलेलं आहे, एक पण वॉटर स्पोर्ट नाही एवढं मोठं बीच असून सुद्धा. आणि खूप क्लीन आहे, तुम्हालाही कचऱ्याचं एक रॅपर दिसणार नाही एवढं. खरंच हॅट्स ऑफ आहेत इथल्या गावकऱ्यांना.